बायकोची हाऊस पुरवण्यासाठी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघडकीस आले. सौरभ यादव असं या आरोपीचं नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरात तो डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. बायकोची हाऊस पुरवण्यासाठी तो चोऱ्या करायचा. विशेष म्हणजे युट्यूबवर चोरीचे व्हिडिओ पाहून तो चोऱ्या करत होता. अवजड वाहनं चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीला पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 80 लाख रुपये किमतीची 7 चारचाकी अवजड वाहनं आणि 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अवैध गुटखा तसंच पान मसाल्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या 3 टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून 100 पोती विमल गुटखा, 100 पोती तंबाखू, 1 मालवाहतूक करणारा टेम्पो असा 52,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात ब्राऊन शुगर विकणाऱ्या एका महिलेला अंमली पदार्थ विरोधी शाखेनं अटक केली आहे. तिच्याकडून प्रत्येकी 85 ग्रॅम वजनाच्या 312 ब्राऊन शुगरच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. भारतनगर झोपडपट्टीमधील लक्ष्मी मंदिराजवळ एका घरात डिंका सागर थोरात महिला ब्राऊन शुगर विकत होती. मुंबईत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या करणाऱ्याला एनसीबीनं अटक केली आहे. आरोपी लहान मुलांना अंमली पदार्थ पुरवून त्यांना व्यसन लावायचा. मुंबई एनसीबी टीमनं काल रात्री माहीम विभागात छापेमारी केली. छाप्यात मोठ्या प्रमाणात चरस जप्त करण्यात आलंय. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून एनसीबीनं ही छापेमारी केली आहे. शिक्षण हक्क कायदा अर्थात RTE अंतर्गत खासगी शाळेतील 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता प्रवेशासाठी 23 जुलैची मदत देण्यात आली. राज्यभरातील 9,432 शाळांमध्ये यंदा 96,684 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. शुक्रवार सायंकाळपर्यंत 45,858 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले होते. कल्याण डोंबिवली शहरासाठी महत्वाचा असलेल्या कल्याण शीळ ते भिवंडी नाका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. रस्त्याचं काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्याला जागोजागी तडे गेलेत. याबाबत मनसे आमदार राजू पाटील स्वखर्चानं या रस्त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहेत. दर्जाबाबत अनियमितता दिसल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. इंधन दरवाढ, लॉकडाऊन यामुळे महागाईत वाढ झाली आहे. डाळी, भाज्या, दूध, मासे सारच महागलंय. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पुरतं कोलमडलंय. उत्पन्न घटलं असताना या महागाईच्या दिवसात जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारताय. अमूल पाठोपाठ आता गोकुळनंही दुधाची दरवाढ केली आहे. आणि आजपासून हे दर कोल्हापूर वगळता इतरत्र लागू करण्यात आले. गोकुळ दूध संघाच्या निर्णयानुसार म्हशीच्या दुधासाठी 2 रुपये तर गाईच्या दुधासाठी 1 रुपया जास्त मोजावा लागणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात सायकलवारी काढण्यात आली. बोरिवली ते मालाड दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली. काल बैलगाडीवर स्वार झालेल्या भाई जगतापांनी आज सायकल चालवत केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे